आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोचेल। यडरावतिल रखडलेला रस्तेचे काम सुरू, सहा महिन्या केला होता, रस्ता कामाचा शुभारंब, समाधान। ड्राव येथील निर्मळ मळा ते दुष्काळ रस्ता या दरम्यानचा रस्त्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी निधी प्राप्त करून दिला होता या कामाचा शुभारंभही करण्यात आला मात्र काम मध्येच रखडल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होते आपण पाहत असलेला हा रस्ता शेतकऱ्यांसाठी मोठ्या उपयोगाचा असून हा रस्ता करावा अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे केली होती आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची भावना ओळखून या रस्त्यासाठी मुर्मीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून दिला या रस्ता मुर्मीकरणाच्या कामाचा शुभारंभ गेल्या सहा महिन्यापूर्वी झाला मात्र हा रस्ता शुभारंभ केल्यापासून केलेलाच नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते सध्या हा रस्ता मुर्मीकरणाला प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होतय शिवाय हा रस्ता झाल्याने शेतीमाल वाहतूक करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे महानकार न्यूज साठी यड्राहून ऋषिकेश बावचे